राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज कसबा बावडा लाईन बाजार इथल्या हॉकी मैदानाच्या दुरवस्थेची महापालिका अधिकारी आणि क्रीडाप्रेमी नागरिकांच्या समवेत पाहणी केली. या मैदानाच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी 3 कोटी रुपयांचा निधी दिलाय. आणखी 3 कोटी 75 लाख रुपये निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, त्याचा प्रस्ताव सादर करा अशी सूचना क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना दिली. जिल्हा ते राष्ट्रीय स्तरावरील हॉकी खेळाडू घडवण्यात लाईन बाजार कसबा बावडा इथल्या हॉकी मैदानाचा मोठा वाटा आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या मैदानाची दुरवस्था झाल्यानं हॉकीपटूंच्या सरावावर मर्यादा आल्या आहेत. ही माहिती मिळताच आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कसबा बावडा लाईन बाजार इथल्या हॉकी मैदानाच्या दुरवस्थेची महापालिका अधिकारी आणि क्रीडाप्रेमी नागरिकांसमवेत पाहणी केली. या हॉकी मैदानाच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी 3 कोटी रुपयांचा निधी दिलाय, त्यातून सुमारे 2 कोटी रुपयांची कामं पूर्ण झाली आहेत याची माहिती क्षीरसागर यांनी घेतली. याचबरोबर आणखी 3 कोटी 75 लाख रुपये निधी लवकरच उपलब्ध करून देण्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल अशी माहिती क्षीरसागर यांनी दिली. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मूलभूत सोयी सुविधांमधून त्याला जवळपास 1.5 कोटीचा पहिला निधी या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचं खऱ्या अर्थानं पहिलं टर्फच्या आधीचं काम पूर्ण झालेलं आहे. साधारणतः 3-3.5 कोटी रुपये अजून या मैदानासाठी मैदान पूर्ण करण्यासाठी लागणार आहेत. आज या ठिकाणी महानगरपालिकेचे सिटी इंजिनियर आहेत, इतर अधिकारी आहेत, त्यांना या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की DPR तयार करून जी काही मागणी आहे ती तातडीनं राज्य शासनाला सादर करावी. निश्चितपणे लवकरच हा जो लाईन बाजारचा ग्राउंड आहे हे आपल्याला परिपूर्ण झालेलं दिसेल. या हॉकी मैदानाची उर्वरित विकास कामांनी वाढीव निधी यासंबंधीची तपशीलवार माहिती आपल्याला द्यावी अशी सूचनाही क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, रमेश कांबळे, सुनील जाधव, रोहन उल्पे, कृष्णा लोंढे, सचिन पाटील यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.